सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की जुलै अखेरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये कुठलेही अतिक्रमण पाडायचं नाही हा स्पेसिफिक निर्णय असताना पुणे महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन किंवा कमिशनर त्याचं उल्लंघन कसं करतं हा त्याच्यातला भाग आहे. गृहमंत्री काय करतील ह्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. न्यूट्रल राहतील का याच्याबद्दल असणारं शंका आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी जर भेट दिली नाहीतर ईमेलद्वारे त्यांना असणारं ज्या कोणी पोलिसांनी कारवाई केली त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ती चौकशी त्या ठिकाणी करावी. माहितीवरनं एवढंच मला कळतंय की महानगरपालिकेचे विभाग जे आहे त्या अतिक्रमण विभागाने घरं पाडा असं कुठलाही आदेश दिलेला नाही किंवा इथला असणारा जो काही नालाचा मोड करायचा आहे किंवा त्याचं बदलायचं जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतलेली आहे का तर अजिबात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्या ठिकाणी घेतलेली नाही. मुळात मी इथे असणारा पोलीस कमिशनर जे आहेत त्या पोलीस कमिशनरना दोष देतोय. त्यांनी आत्तापर्यंत जे ड्युटीवरती या ठिकाणी आले होते सिंहगड पोलीस स्टेशनमधले असतील किंवा दांडेकर पुलामच्या इथले असतील किंवा जे कोणी वरिष्ठ अधिकारी आले असतील त्यांनी बंदोबस्त दिला कसा याची चौकशी असणारी केली पाहिजे होती. पोलीस बंदोबस्त दिला जातो एकाच कारणावरनं की महानगरपालिका त्यांना कळवते की आम्ही असणारा या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि उचित काही होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त दिला जातो. परंतु मी जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत त्या व्हिडिओवरनं पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे घरं पाडण्यामध्ये आणि त्याच्याचबरोबर लोकांना घरातून काढण्यामध्ये ॲक्टिव्ह रोल प्ले करतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पोलिसांना फक्त बंदोबस्त करण्याचा अधिकार आहे तोडफोडीमध्ये करण्याचा अधिकार नाही. सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की जुलै अखेरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये कुठलंही अतिक्रमण पाडायचं नाही हा स्पेसिफिक निर्णय असताना पुणे महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन किंवा कमिशनर त्याचं उल्लंघन कसं करतं हा त्याच्यातला भाग आहे. तिथे गृहमंत्री काय करतील ह्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. न्यूट्रल राहतील का याच्याबद्दल असणारा शंका आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी जर भेट दिली नाहीतर ईमेलद्वारे त्यांना असणारा ज्या कोणी पोलिसांनी कारवाई केली त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ती चौकशी त्या ठिकाणी करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाचे एक जजमेंट दिलेलं आहे आणि ते अजूनही स्टँड आहे की घर कुणाचं अतिक्रमण असेल पाडायचं असेल आणि ते महानगरपालिकेला लागू होतं पोलीस डिपार्टमेंटला लागू होतं की सूर्योदय झाल्यानंतर घरं पाडायची आणि सूर्योदयाच्या अगोदर ती असणारा बंद करायची हा हायकोर्टाचा डिक्टम आहे. त्याच्याचबरोबर दुसरा डिक्टम आहे की पावसाळ्यामध्ये कुणालाही बेघर करायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. SRAच्या योजनेअंतर्गत ज्याचं कोणाला SRA राबवायचं असेल एक कट ऑफ डेट आहे ती 2016ची कट ऑफ डेट आहे की त्या कट ऑफ डेटमध्ये तुम्हाला SRAमधलं योजना करायची असेल तिथली घरं बांधायची असेल तर त्याची सोसायटी करावी लागते. त्या सोसायटीमार्फत यादी करावी लागते. ती यादी SRAला सबमिट करावी लागते. मान्यता मिळते आणि मान्यता मिळाल्यानंतर सोसायटी आणि बिल्डर ह्याच्यामध्ये एग्रीमेंट होतो. त्याच्या अगोदर बिल्डरला
हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही। या सगळ्या गोष्टींचा असणारा उल्लंघन करण्यात आलेला आहे। पुणे पोलीस कमिशनरला माझा असणारा आव्हान आहे की त्यांनी कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे न बघता त्यांनी आठवड्याभराच्या आतमध्ये असणाऱ्या बिल्डरच्या विरोधातली कारवाई केली नाही तर कमिशनरचाच रोल हा एक्झामिन करण्यात यावा म्हणून असणारा ह्युमन राईट्स कमिशनकडे आम्ही असणारा अर्ज करणार आहोत आणि कोर्टामधली जी काही कारवाई होईल ती कारवाईला मग असणाऱ्या कमिशनरला फेस करावं लागेल का ही विल ऑल्सो बी मेड अ पार्टी टू दी कंटेम प्रोसिडिंग्स। मला कोणाचा आदेश आहे कोणाचा नाही हे माहीत नाही। जी कायद्याची परिस्थिती आहे लोकांच्या अधिकाराची परिस्थिती आहे मी त्या ठिकाणी मांडलेली आहे। आता अधिकाऱ्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कारवाई करायची असेल आणि स्वतःवरती कारवाई करून घ्यायची असेल तर त्यांचे मोकळे आहेत आणि आम्ही हायकोर्टामध्ये कंटेम पिटिशन दाखल केल्याशिवाय या अधिकाऱ्यांच्या विरोधात राहणार नाही। काही झालं असेल माझं म्हणणं असेल की कायद्याच्या वरती कोणी नाही आहे आणि कायद्याच्या वरती कोणी नसेल तर मग त्यांना सरळ जर कारवाई करायची नसेल तर त्यांनी कारवाई फेस करावी। आता शेवटी सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जर अधिकारी म्हणून तुम्हाला ज्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे ते डायरेक्शन तुम्ही फाईलवरती नोट केलं नाही आणि तुम्ही बेकायदेशीर कारवाई केली तर तुम्ही स्वतःहून कारवाई केलेली आहे हा असणारा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शनच दिलेलं आहे खालच्या कोर्टाला की अधिकाऱ्याला राजकारणाच्या पाठीमागे हाईड होऊ देऊ नका त्याला आम्ही अभय दिलेला आहे। त्याच्यामुळे आता अधिकार कमिशनरनी इथे ठरवायचं आहे की त्यांना असणाऱ्या कंटेम पिटिशनमध्ये यायचं आहे की नाही यायचं आहे। त्यांनी कारवाई बिल्डरच्या विरोधात केली नाही तर आठवड्याभरामध्ये आम्ही असणारं कंटेम पिटिशन दाखल करू। माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा SRA राबवले जाते तिथे कुठे कंप्लेंट्स आहेत पण तिथे कंप्लेंट एवढंच आहे की डिले चाललेला आहे त्याच्या पलीकडे नाही इथे बेघर झालेल्याची असणारी कंप्लेंट नाही आहे ती पुण्यामध्ये काय येते